महाविकास आघाडीची अवस्था अतिशय वाईट आहे सध्या, आणि म्हणून त्यांना आपलं अस्तित्व कुठेतरी दाखवायचं आहे. त्यांची सत्ता गेलेली आहे, त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. आता होणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये आपण बघतात कशा पद्धतीने त्या ठिकाणी यश आम्हाला मिळतं आहे, पण भाजप असेल, शिंदेसेना असेल, आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना मोर्चे काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विरोधी पक्षाचं काम असतं मोर्चे काढणं, पण तो मुंबईऐवजी त्यांनी नागपूरमध्ये जर मोर्चा काढला असता तर त्या बरं झालं असं मला वाटतं. कारण अधिवेशन नागपूरमध्ये आहे आणि पहिल्यांदाच असं होतं इतिहासामध्ये की मोर्चा मुंबईत टिकतोय. म्हणून मला वाटतं की त्यांची ताकद तितकं त्याच्याकडे नव्हती, आणि म्हणून इथे आता मी बोलणार नाही कुणावर कोण जमा करतायत, काय जमा करतायत, कोणाला कसं करत आहे, परंतु एक आपलं थोडीशी शक्ती दाखवण्याचं काम केविलवाणा प्रयोग या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केला जातो. इमानदारी म्हणतायत की जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते 2009 अगोदरचे व्हिडिओ आहेत, आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला टार्गेट केलं जात आहे. नाही, मला सुषमा अंधारेबद्दल काही बोलायचं नाही. तर म्हणजे प्रत्येकाने आपण काय बोलतो काय नाही कुणाबद्दल बोलतो याचं थोडंसं तालतम्य ठेवलं पाहिजे, एवढंच मी या प्रसंगी म्हणेल. मग ते महापुरुष असोत का कुठल्या पक्षाचे नेते असोत, त्यांच्याबद्दल बोलताना आपण थोडी आपली जीभ सांभाळली पाहिजे मला असं वाटतं. असतील दिग्गज नेते असतील त्यांच्यावर आक्षेपाव वक्तव्य केलं जात आहे, कसं बघता याकडे आणि काय नेमकं सरकारचं धोरण असतं? नाही, धोरण अतिशय स्पष्ट आहे. महापुरुष आहेत, त्यांचा कुठे अवमान होता कामा नये, वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याबद्दल होता कामा नये, चुकून नजरचुकीनेही होता त्या ठिकाणी कामा नये, आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित आमचे मान्य नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, माननीय शिंदेसाहेब आहेत, त्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु अनपेक्षितपणे काही वेळेला आता जन्मस्थळावरून कुठेतरी चुकीचा वाद झाला, चुकीचा उल्लेख झाला, अशी गोष्टी होत आहेत. पण तो माझी राजकीय क्षेत्रातल्या सर्वच पक्षांना विनंती आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरून राईचा पर्वतही करू नका. चुकला असेल निश्चित तर दिलगिरी व्यक्त केली असेल, करावी लागेल. परंतु मला असं वाटतं की आपण दररोज सर्व कामं सोडून आता फक्त कोण काय चुकलं, कोणाचा एखादा दुसरा शब्द चुकला या विषयावरच जर आपण मोर्चे काढत बसलो, आंदोलन करत बसलो, मला वाटतं हेही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. अनेक प्रश्न या राज्यामध्ये आहेत, निश्चित आहेत, त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे. परंतु महापुरुषाचा अपमान कुठे होणार नाही, त्यांचा कुठे चुकीचा नामोल्लेख होणार नाही, इतिहासामध्ये कुठे त्याचा बदल केला जाणार नाही, जन्मगावांपासून जन्मस्थळांपासून ही खबरदारी सर्व राजकीय पक्षांनी घेणं, सर्व नेत्यांनी घेणं हे आवश्यक आहे. बिलावर सरदारी भुट्टो यांनी जे स्टेटमेंट केलं आणि माननीय आमचे नेते नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधामध्ये जी आगपकड केली, अतिशय असभ्य असं भाषेचं वर्तन त्यांनी केलं, भाष्य त्यांनी केलं, आणि म्हणून त्या विरोधामध्ये आज देशभरामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शन करण्यात येत आहेत. खरं म्हणजे आता पाकिस्तानचा तोल सुटलेला आहे, आता जगामध्ये त्यांचा कोणीही देश त्यांचं समर्थन करत नाही. सगळ्या अतिरेकी कारवाया, आतंकवाद हा पाकिस्तानामधूनच सुरू आहे हे सर्व जगाच्या लक्षात आलेलं आहे, आणि म्हणून आता पाकिस्तान खऱ्यातरे पावसळलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून वाटेल तशी स्टेटमेंट जे आमचे नेते जगमान्य आहेत नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधामध्ये ते करतायत, आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आज आम्ही संपूर्ण देशभर या ठिकाणी निदर्शन केली आहे, आणि या बिलावल भुट्टोचा पुतळा आम्ही या ठिकाणी जाळलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.